नमस्कार, मी अक्षता किशोर भोईटे। स्वागत आहे तुमचं अक्षताज किचनमध्ये। आजची आपली रेसिपी आहे चना मसाला। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। मी यासाठी छोटी दोन वाटे मोड आलेले हरभरे घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये मी पाणी घालून कुकरला चार शिट्ट्या देऊन घेणार आहे। तुम्ही फक्त हरभरे यूज करणार असाल तर एक दोन तास गरम पाण्यामध्ये भिजत घाला, जेणेकरून ते लवकर शिजतील। त्याच्यामध्ये थोडं मीठ घालून घेते। तर शिट्ट्या होईपर्यंत आपण पाहूयात त्यासाठी लागणारा मसाला। मी एक चमचा जिरे, अर्धा चमचा धने, दालचिनी, मसाला वेलची, हिरवी वेलची, चार ते पाच मिरे, चार ते पाच लवंग, तेजपत्ता आणि हिरव्या मसाल्यामध्ये घेतलेला आहे एक टोमॅटो, दोन मीडियम साईजचा कांदा, आलं, ओलं खोबरं आणि कोथिंबीर। मी गरम मसाला गरम करून बारीक करणार आहे। मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी तेल घालून घेते। आपलं तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये मी चार ते पाच कढीपत्त्याची पानं घालते। कढीपत्ता चांगला तडतडला की जे बारीक केलेलं वाटण आहे ते घालून घेते। आपल्याला हे वाटण चांगलं भाजून घ्यायचं आहे, कारण आपण त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो न भाजताच यूज केलेला आहे। मी मसाला जोपर्यंत तेल सोडत नाही आहे तोपर्यंत भाजून घेणार आहे। यामध्ये मी आता लाल तिखट ॲड करून घेणार आहे। मी दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही तुमचं तिखट यूज करू शकता। लाल तिखट घातल्यानंतर मी मसाला परत सतत हलवून घेते, जेणेकरून खाली कढईला लागला जाऊ नये म्हणून। माझा मसाला चांगल्या पद्धतीने भाजला गेलेला आहे, त्यामध्ये मी आता शिजवून घेतलेला जो चणा आहे हरभरा आपला तो घालून घेते। माझा चार शिट्ट्यांमध्ये एकदम मऊ असा शिजला होता, मी ॲड केलेला आहे। तुम्हाला थोडा पातळ हवा असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकता। याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते। मी थोडं कमी घालते कारण मी शिजवताना थोडं घातलेलं होतं। त्याला तर उकळी येते। अजून चार ते पाच मिनिटं मसाल्यासोबत चण्याला शिजवून द्यायचं आहे आपण, जेणेकरून मसाला आणि चणा एकदम व्यवस्थित शिजला जाईल। आपला चणा मसाला बनवून तयार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनेल। थँक्यू।